नमस्ते सुप्रभातम विश्व शांततम शुभेच्छा। इनर मॉड्युलेशन या कार्यक्रमात आपणा सर्वांचं हार्दिक स्वागत। आजचं तंत्र आहे तुलना करू नका। आपण सारे जण कोणाची ना कोणाची तरी तुलना करत राहतो। माझ्यापेक्षा हा मोठा, याच्यापेक्षा तो मोठा, त्याच्यापेक्षा मी मोठा कसं व्हायला पाहिजे याच्यावर अधिक आपण फोकस करतो। पण या तुलना करण्यामुळे आपल्या पदरी दुःख आणि निराशा येते हे आपल्याला कळतच नाही। शाळा महाविद्यालयामध्ये शिकणाऱ्या मुलांच्या बाबतीत तर ही फारच वाईट गोष्ट पाहायला मिळते। एक वेळ मुलं तुलना करत नाहीत पण पालक मोठ्या प्रमाणात तुलना करतात। माझ्या मुलानं त्याच्या मुलापेक्षा खूप मोठं व्हावं, खूप शिकावं, पहिला नंबर काढावा, त्यानं इतके मार्क काढलेत, मग माझ्या मुलानं किती टक्के मार्क काढावेत असा विचार पालक करतात। अर्थात पालकांचं चुकीचं आहे असंही नाही, कारण सध्याच्या कालखंडात स्पर्धेच्या युगामध्ये आपलं मूल पुढे जायला पाहिजे अशी त्याची धडपड असते आणि हे सत्यही आहे। पण यामुळे अनेक तोटे होतात हे मात्र लक्षात येत नाही। त्या मुलाच्या बाबतीत काही समस्या तयार होतात, मुलाला तुलना केलेलं आवडत नाही, त्याला राग येतो, समोरच्या व्यक्तीशी आपली तुलना केल्यामुळे आपण कमी पडलो की काय असं त्याला वाटायला लागतं। खरं तर तुलना करूच नाही, कारण तुलना केल्यानं आपण कुठे आहोत हे जरी समजलं तरी शांत बसेल की नाही मनुष्य, त्याच्या पुढे कसं जाता येईल याकडे तो अधिक लक्ष देतो, त्याच्यामुळं पदरी दुःख आणि निराशा येते। खरं तर तुलना हे तीन प्रश्न आहेत आणि ते तीन प्रश्न आपल्याला सातत्यानं विचारले जातात। जसं पहा, तुलनामधला तू जो आहे तो तू सांगतो आहे तू श्रेष्ठ कि मी श्रेष्ठ, याचं उत्तर आहे कुणी श्रेष्ठ नाही, समान आहोत सगळेजण। हा प्रश्न विचारला जातो तुलनेमध्ये, तू श्रेष्ठ कि मी श्रेष्ठ, आणि या श्रेष्ठाच्या भानगडीमध्ये आपल्या पदरी दुःख निराशा असमाधानच निर्माण होतं। मग आपण अनेक वेळा असा विचार करत बसतो की माझ्यापेक्षा तो श्रेष्ठ असावा, त्याच्यापेक्षा मी श्रेष्ठ मी सरस नाही आहे, आणि मग आपण परत दुःखाच्या खाईत पडतो। खरं तर या दुःखामुळे आपलं इनर मोटिवेशन शून्य होतं, आपल्याला इनर मोटिवेट होता येत नाही। त्यानंतरचा जो ल आहे तो ल फार महत्वाचा आहे। तू ल काय सांगतो? तू लबाड बोलतोस का? लबाड बोलतोस का या प्रश्नाचं उत्तर असं आहे की तू खरंच श्रेष्ठ आहेस का तू लबाड बोलतोयस मी श्रेष्ठ आहे म्हणून? तू स्वतःची तुलना करून स्वतःला फसवत तर नाहीस ना, म्हणजे स्वतःची फसवणूक करण्याची लबाडी तर करत नाहीस ना असा तो विचार। मग ही लबाडी जी असते ती बऱ्याच वेळा आपल्या समाधानासाठी आपण करून घेतो, आपलं समाधान व्हावं असं आपल्याला वाटतं, आणि या समाधानाच्या पोटी आपण ही लबाडी करायला लागतो। मग हे चुकीच आहे। आणि ना म्हणजे नाराज तर नाही ना तुम्ही? अनेक वेळा माणसं या तुलनेमुळे नाराज होतात, त्यांच्यामध्ये निगेटिव्ह एनर्जी मोठ्या प्रमाणात यायला लागते आणि ही माणसं पॉझिटिव्ह एनर्जी पासून दूर जायला लागतात। मग नाराजीचा सूर मनामध्ये आतमध्ये गुंजायला लागतो आणि मग या माणसांच्या मनाला असं वाटायला लागतं की आपण इतरांच्या पेक्षा चांगले नाही आहोत, आपल्याला इतरांच्या पेक्षा चांगलं बोलता येत नाही, इतरांच्या सारखं चांगलं राहता येत नाही। एक साधूकडे एक तरुण मुलगा गेला आणि त्या साधूला म्हणाला, महाराज मला का बरं तुमच्यासारखं होत आहेत नाही आणि त्याच्यामुळे मी दुःखी आहे। तेव्हा तो साधू हसला आणि म्हणाला, आता मला तुझ्या दुःखाचं स्पष्ट कारण कळालं, कारण तुला माझ्यासारखं होता येत नाही। मला एक सांग, तुला माझ्यासारखं होऊन काय करायचं आहे? तर तो तरुण मुलगा म्हणाला, मला दिव्य ज्ञान प्राप्ती करायची आहे। तेव्हा तो साधू शांतपणे म्हणाला, तू तुझ्या ठिकाणी बरोबर आहेस, मी माझ्या ठिकाणी बरोबर आहेस,
कुणीही वेगवेगळ्या पद्धतीचा विचार करत असेल तर प्रत्येक जण आपल्या ठिकाणी बरोबर आहे. त्यामुळं तू एक स्वतंत्र व्यक्तिमत्व आहेस, मी एक स्वतंत्र व्यक्तिमत्व आहे, त्यामुळं तू मी बनू शकणार नाही किंवा मी तू बनू शकणार नाहीस. अर्थात त्या तरुण मुलाला हे समजलं नाही पण साधूला बरोबर समजलं. आज आपण पाहतो की अनेक वेळा आपल्याला या सगळ्या गोष्टींना सामोरं जावं लागतं आणि या तुलनेमुळे काही लोकांचे जीव सुद्धा गेले. म्हणून तुलना करणं बंद करूया आणि ही तुलना ज्या दिवशी आपण बंद करू त्या दिवशीच खऱ्या अर्थानं आपण आत्मप्रेरित होऊ आणि आपण मग वेगळ्या कामाला लागू. मला त्याच्या सारखं बनायचं आहे की त्याच्या बरोबरीचं बनायचं आहे हा प्रश्न बाजूला ठेवूया. मला मोठा माणूस बनायचा आहे, मला मोठं काहीतरी करायचं आहे हे ध्येय उराशी बाळगून चालायला लागूया आणि मग सगळा आनंद सगळं समाधान आपल्या आतमध्ये सुरू होईल आणि मग आपोआपच आपण शांत मनानं जीवन जगायला लागू. भेटत तर मग पुढच्या रविवारी याच वेळेला याच ठिकाणी एका नवीन तंत्रासहित. तोवर धन्यवाद.